अरे गेला ढगात, आपण नाही डरत. कमेंट करतो माझ्या फोटोवर, ती पण घाणेरडी. क्यूट गर्ल म्हणाला मला, क्यूट गर्ल. अरे मी इतक्या मुश्किलीने माझी टॉमबॉय अशी इमेज क्रिएट करते आणि हा क्यूट गर्ल म्हणतो, मग काय? सटकली माझी, ठोकला मग. अरे पण त्याच्या हाताची हड्डीच सटकली यार. हे बघ, हे आपला अभ्यास करायचं वय. आत्ता जर आपण अभ्यासाकडे लक्ष दिलं ना, तर आयुष्यात यश आपल्याकडे कधीच दुर्लक्ष करणार नाही. कसं आहे, आपण मुली आहोत, आपण कसं व्यवस्थित राहायला पाहिजे, आपल्या वागण्यातून आपले संस्कार दिसायला हवेत. काय नाही ग, मम्मी आली होती म्हणून पाठ केलेले डायलॉग बोलले. हा तर मी काय म्हणत होते, क्यूट गर्ल म्हणाला मला तो. हे बघ, त्याला सांगून ठेवा, आता जर पुन्हा माझ्याशी नडला ना, तर त्याला तिथेच तोडला. कोणी काय तोडला? विश्वास. आपण जर कोणाचा विश्वास तोडला, तर तो परत आपल्यावर कधी विश्वास ठेवणार नाही ना, असं सांगत होते मी तिला. माझी शानी पोरती, चल येते मी. हा तू इथेच घरात बसून अभ्यास कर, बाहेर जाऊ नको. अजिबात काळजी करू नको. बाय. बाय वरून आठवलं, तुझ्या क्लासची फी आपण उद्या भरू. हा पप्पा, चालेल चल बाय. काल तुझ्या हसबंडला घरात एंट्री मिळाली की नाही? हो, त्यांना घरात एंट्री दिली आणि अक्कासाठी नो एंट्रीचा बोर्ड लावला. काय म्हणजे तू अक्काला बाय बाय केलं? हो. कसं शक्य? अग, जरा जरी हलगर्जीपणा झाला ना, तर लगेच कोप पावते ग अक्का. म्हटलं जाऊ दे ना, कशाला ती भानगड. पण आता समाधान बाबा, भक्ताच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान करतात ग ते. आता हे कुठे सापडले तुला बाप्पा? अक्कांच्या फोटोचं विसर्जन करायला गेले होते ना, तेव्हा एका दुकानात पाहिलं. बाबांना? नाही ग, बाबांचा फोटो पाहिला. फोटो पाहताच क्षणी मला असं वाटलं, मी ज्या बाबांच्या शोधात होते ना, ते हेच बाबा आहेत म्हणून. बाबांचा मंत्र पण काय छान आहे, घाबर 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 घाबरत राहा, एक दिवस घाबरता घाबरता भीती संपून जाईल. हो, आणि मग आरती सुरू होते. आरती नाही, मी आलोय. आणि तशी एरवी तुम्हाला कोणाची स्थिती वाटत नाही ना, म्हणून तर हजारदा सांगू नाही, त्याच त्याच चुका पुन्हा करतात. दबडगावकर, मी नाही का बोलत, तुमच्याकडे काय एखादी जादूची कांडी किंवा मग एखादी दुर्बीण बिरबीण आहे काय? नाही म्हणजे आमच्या चुका कारत असत्या. नाही नाही, ऍक्च्युली मी दुर्बीण घेतली होती, पण तुम्ही चुका तेवढ्या मोठ्या प्रमाणात करून ठेवता ना, की कधी दुर्बिणीची गरजच लागली नाही. दबडगावकर, विल यू प्लीज टेल अस की आज कुणाचा बॅड डे जाणार आहे? वेट अँड वॉच. कामिनी मॅडम, काल तुम्ही काय केलं? काल सकाळी मेथीची भाजी आणि रात्री वांग्याचं भरीत करून राहिले. अहो, जेवायला काय केलं ते नाही विचारलं, बँकेत काय केलं? फॉरेन करन्सी ट्रान्सफर करून राहिले ना. करेक्ट, फॉरेन करन्सी ट्रान्सफर. पण हे करताना तुम्ही एका कस्टमरला परवाच्याच रेटने पैसे दिलेत, त्यामुळे बँकेचे 10,000 रुपयाचे नुकसान झालेले आहे. बाप्पा. आणि म्हणून बँकेने असं डिसिजन घेतलेलं आहे की ते 10,000 रुपये तुमच्या पगारातून वसूल करायचे. काय असं नका करू, गडबडीत चुकून झालं असेल. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. काय माणूस अशा चुका गडबडीतच करतो आणि चुकून करतो, मुद्दाम कोण कशाला करेल? पण MUPP मध्ये चुकीला माफी नाही. तुम्हाला काय बोलायचं? हेड ऑफिसशी बोला. ओके, आय वॉन्ट रिझल्ट. तुला माहित ना भाईजनच्या इथेच आहे. भाईजन काय? काय भाईजन? भाईजन काय? इथं कोणी भाईजन नाहीये. आम्हाला भाईजन ना, भाईजनची आई पाहिजे. तुम्ही दोघं नक्की काय ते ठरवा, भाईजन पाहिजे का भाईजनची आई पाहिजे ते. काय ना, मला भाईजन पाहिजे आणि बाबांना आई पाहिजे. हे बघे, तुझा भाईजन आणि तुझ्या पप्पांची आई दोघं बी इकडे नाहीत, चला घरी जाऊन शोधत. हो, माझी आई नाही काय, भाईजनची आई, आणि ती इथेच कामाला आहे. नाही ठाऊ काय मला, आता सोडत नाही भाईजनला. शोधतोय भाईजनच्या आईला आणि सोडणार नाही भाईजनला. काय सकाळ सकाळ पिऊन आलाय काय? हो, पिऊन नाही, खाऊन आलोय. असं काय खाल्लंय तुम्ही जे येड्यासारखं बडबडताय? हो, त्यांनी नाही, मी खाल्लाय भाईजनचा मार.
त्यांचीच कंप्लेंट करायला आलोय. अरे ते पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करतात ना, ही बँक आहे, इकडे कुठे आला? चला चला. कंप्लेंट पोलीस स्टेशनला जाऊन करणारच आहे, पण त्या आधी ना भाईजांच्या आईला भेटायचंय. अरे तुम्हाला सांगितलं ना इथं कोण भाईजांची आई नाही म्हणून. हो आज जाऊ द्या ना आम्हाला, मग कळे काय ते दूध का दूध आणि पाण्याचं काय असतं ते होऊन जायचं एकदाच. हो हो ही काय दूध डेअरी वाटली तुम्हाला, ही बँक आहे बँक. आणि मी तुम्हा दोघांनी असा आज जाऊ देणार नाही जाऊ देणार नाही. तू जाऊ द्या ना देणार नाही. हा ना माझ्या डॉक्टर जातोय रे, याचा काहीतरी कर रे. मी काय म्हणतो, थांबा आहो थांबा आहो थांबा. तुम्हाला सांगितलं ना इथं कोणी मी भाईजांची आई नाही म्हणून. हा पण एक भाई आहे जो सगळ्यांची जान घेतो, धबडगावकर भाई. कापरे अहो तुम्हाला ना कुणीतरी चुकीची रॉंग माहिती दिली आहे. इथे चुकीची रॉंग माणसाच भरती झाली आहे. आई पाहिजे मला. नको, माझी आई घरी आहे. तुम्ही असं करा, बाजूच्या मीनाला विचारा, ती दर आठवड्याला आई बाबा बदलत असते. नवा अकाउंट उघडायचं का तुम्हाला? कालचा हिशोब चुकता करायचा. अकाउंट नंबर सांगा. अरे तो अजून कुठे सापडलाय? तुम्हाला नक्की काय हवंय? मला भाईजांची आई हवी आहे. भाईजांची आई असही असत? माहित नाही हो मला. समाधान बाबा चालतील तुला खूप. त्यांचं काय करू मी? हा ओ बाबा, मला भाईजांची आई हवी आहे. पण मला खरंच नाही माहित. नाही माहित कोणाला काय माहिती. तू बाटला तुझ्या. अरे सांगितलं ना कोण नाही इकडे भाईजन मिजन. अरे कोण आहे, कोणाची आई नाही इकडे. अरे अरे कोण आहे हा? काय माहित, कुठल्या तरी भाईजांच्या आईला शोधतात. बघ बाबा, मी कालच पेपर मध्ये वाचलं होतं. काय? मुंबईमध्ये भाई लोक खंडणी मागतायत. काय दिवस झाले बघ, आज खंडणी मागतायत, उद्या समजा मिळाली नाही तर बँकेवर दरोडा घालतील. अरे पर हे चेहऱ्यावर दरोडे खोर वाटत नाहीत ना. चेहऱ्याचं सांगू नको मला. तुला कोणी केलं रे वॉचमन? हे बघ, तो पोरगा आहे ना, त्याच्या हातामध्ये ते बँडेज आहे ना, त्याच्यात बंदूक असेल बघ. काय? बघ बाबा, समजा उद्या त्यांनी बँकेवर दरोडा घातलाच तर तुझं काय खरं नाही? त्या धबडगावकरच्या हातात आई तर कोलीत मिळेल, त्याच्या हातात कोली, तुला घेल खोलीत, लेक्चर देत बसेल. कळलं काय? चमारी, हे माझ्या लक्षातच आलं नाही. तर घाबरायचं कारण नाही. माझ्याकडे ही काठी आहे. काठी? काय जादूची काठी आहे? कुठे आहे काठी? कुठे? त्यां काठी शोधून येतो. काय वाचून आहे काठी आणणार म्हणजे कठीणच आमचं. पण आण बाबा आण. ते बोलतात ना बुडत्याला काठीचा आदर. मोरू दे काय सांगायचं आहे ना. अरे काय करताय, माझी केबिन तोडाल? अरे अरे तू मागे वा. ओ बापा तुम्ही मागे वा. एक मिनिट, कोणी कुठे जाऊ नका, मी ऍडजस्ट करू. मी आहे ना, डोंट वरी. एक मिनिट एक मिनिट. अरे अरे काय मला काय कसा झाला तिथे? अहो आम्ही भाईजांच्या आईला शोधतोय. अच्छा, कोण भाईजान? तिशय वाया गेलेली व्यक्ती, गुंड, बदमाश. काय कोणाला म्हणतोस? अहो तुम्ही नाही हो तो भाईजान. माझ्या मुलावर त्याने हल्ला केला, हे बघा. बरं बाळा, तुझं नाव काय? सनी देवल. बोट खाली ठेव, हात गेला ना बोट पण जाईल. तुम्ही बँकेत काय करताय? हो ती भाईजांची आई आहे ना, ह्याच बँकेत काम करते असं कळलंय मला. काय? भाईजांची आई इथे काम करते? या सहा जणांपैकी कोण तरी एक भाईजांची आई आहे. चांगली संधी मिळाली. कॉंग्रॅच, थँक्यू. कुठे? सॉरी, काय एवढा खुश झालो ना, काय रिएक्ट होत तेच करत नाहीये. पण बाबा हे खुश का होत आहे? खुसर खुसर करू नकोस. मला सांग भाईजांच्या आईचं नाव काय आणि ती सापडली का? अहो नाही ना, बाहेर कुठेच सापडत नाहीये ती. नो प्रॉब्लम नो प्रॉब्लम, मी आहे ना, आपण सगळे एकत्र मिळून शोधू. एक मिनिट, सगळ्या लेडीज साहेब समोर या, सगळ्यांनी समोर या, आणि गडबड नकोय प्लीज. ओळखा यातली भाईजांची आई कोण आहे ते ओळखा. कोणीच नाही. सगळ्यांनी आपापले हात वर करा. यु आर अंडर अरेस्ट. तुमचे राहिले? हा, जास्त हुशारी करायची नाही आणि जागेवर हलायचं नाही.
काय अहो साहेब तुम्ही ज्याच्याशी बोलताय ना ते दरोडा टाकायला आलेत बँकेत. ओके 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 कोणी जागेवर हल नका घाबरायचं नाही येणार. ओ काका अभी तर भाईजानची आईला शोधायला आलो. मग कुठे आहे ती? ती बघा भाईजानची आई. म्हणजे तुमचा मुलगा भाईजान आहे. मुलावर असे वाईट संस्कार केले तुम्ही? कोण भाईजान? बाप्पा मला तर मुलगा नाहीच आहे, मला मुलगी आहे कोमल. कोमलच सगळे भाईजान म्हणतात. ती भाई आहे आमच्या कॉलेजची. अरे म्हणजे तुला यांच्या मुलीने मारलं? हो बाप्पा माई कोमल तर साधी भोळी सात्विक मुलगी आहे, इथे तुले काय मारणार? ओ एक मिनिट बाबा जरा माझा मोबाईल काढता. हा तिचाच नंबर आहे ना? हो. आता ऐका काय रे फुकलीचा, कालचा मार तुला कमी पडला वाटत? फोन केलायस तो भेट मला, तुला ना खोपच्यात घेऊन खर्चा पाणीच देते आता. कोमल ए बायकांच्या आवाजात काय बोलतो रे? दरकली वाटतं आपला आवाज ऐकून. बाळा मी आई. ओ मग तुमच्या मुलाला जरा समजावा. बाळा मी तुझीच आई बोलून राहिले. आई बघितलं का तुमच्या मुलीचे कारनामे? अशा मुलांना मारते म्हणजे किती डेंजर असेल ती. ते काय नाही मी तिची पोलिसात तक्रारच करणार आहे. हो बाप्पा असं नका नाव करू, मी समजावीन ना तिला. ओ माझे बाबा आहेत ना ते आईस्क्रीमचा डबा सुद्धा असं चाटून पुसून खातात, त्यात पण काही सोडत नाहीत. त्या भाईजनला बरे सोडतील? नाही सोडू नकाच, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. करेक्ट, डोंट लीव, शिक्षा झालीच पाहिजे. बाप्पा तू काय बोलून राहिलीस? टेल मी वन थिंग, तिने तुला का मारलं रे? ते कारण मी तिला क्यूट गर्ल असं म्हटलं म्हणून. या बघा म्हणजे तू फ्लर्ट करत होतास राईट? आज फ्लर्टिंग केलंयस उद्या डॉटिंग कंत्री करशील काय? हो मिस्टर हेच संस्कार केलेत का तुम्ही तुमच्या मुलावरती? मी नाही सोडणार तुला, तुम्हाला माहिती नाहीये माझा नवरा पोलीस आहे. आता मी ह्याला त्यांच्याकडे ओलीसच ठेवते बघाच. हो मॅडम असं काही करू नका. हो हे बघा यापुढे तू आता कुठल्याच मुलीची छेड नाही काढणार. हो मी तरी बोला ना काहीतरी. हा सांगतो ना, जाऊ दे जाऊ दे लहान आहे तो सोडून दे. असं कसं? गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. हो आता जर का ह्याला असंच सोडलं ना तर तो उद्या इतर जणींची छेड काढेल. हो ना उद्या बस मध्ये बिंदास लेडीज सीट वर बसेल. हो हो मॅडम एक वेळ माफ करा. हो हे बघा यापुढे ना तो कुठल्याच मुलीला ना क्यूट गर्ल असं बोलणार नाही. लग्न झालेल्या आपल्या बायकोला सुद्धा क्यूट गर्ल असं नाही बोलणार तो. प्लीज प्लीज माफ करा ना मॅडम. ठीक आहे माफ केलं. थँक्यू. सुष्मिता आज तुझ्यामुळे माझी मान शर्मेने खाली जाता जाता राहील. आता घरी जाऊन सोडणारच नाही माझ्या पोरीला मी. कामी तिला अजिबात काहीही बोलू नकोस. हे बघ आजच्या जगात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालत असताना एखादरी वाकडी नजर टाकली तर त्याचा खांदा मोडताही आला पाहिजे. तिला तिच्या रस्त्यावरून चालू दे. तिचं वळण चुकतंय असं आपल्याला वाटलं तर आपण तिला योग्य मार्ग दाखवू शकतो. आणि हो मी हेड ऑफिसशी आधीच बोलले, तुझी ही पहिलीच चूक आहे म्हणून फक्त वॉर्निंग द्यायला सांगितली. तुझ्या पगारातून पैसे कट होणार नाहीये. थँक्यू मॅडम. यू वेलकम. आता कामाला लागा सगळ्यांनीच. एके जाना